नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तसेच तुमच्या दैनंदिन जीवनातील सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी नक्कीच मदत करतील. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले सामान्य ज्ञान किती आहे ते तपासा. चला तर मग सुरुवात करूया. सूर्य पृथ्वीच्या कितीपट मोठा आहे? तर सूर्य हा पृथ्वीच्या 109 पट मोठा आहे. मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले आहे? मराठवाड्याला मराठवाडा हे नाव यशवंतराव चव्हाण यांनी दिलेले आहे. भारतामध्ये एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर मित्रांनो, भारतामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. जम्मू काश्मीर, लडाख, दिल्ली, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दीव दमन, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि अंदमान व निकोबार बेटे. पुढील प्रश्न बघूया. कोणत्या देवाच्या मंदिरात फुलांऐवजी चॉकलेट वाहतात? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित आहे का? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. बालासुब्रमण्यम मंदिरात फुलांऐवजी चॉकलेट वाहतात. पुढील प्रश्न बघूया. राज्यपाल होण्यासाठी किती वय असणे आवश्यक असते? राज्यपाल होण्यासाठी एकूण 35 वर्ष वय असणे गरजेचे असते. जेवण तोंडातून पोटापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण किती वेळ लागतो? मित्रांनो, जेवण तोंडातून पोटापर्यंत पोहोचण्यासाठी एकूण 7 सेकंदाचा वेळ लागतो. कोणत्या प्राण्याच्या रक्ताला रंग नसतो? बरोबर उत्तर आहे खेकडा. पुढील प्रश्न आहे, सर्वात जास्त काच कोणत्या देशात बनवले जातात? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे चीन. चीन या देशात सर्वात जास्त काच तयार केल्या जातात. कोणत्या देशाला सापांचा देश म्हणून ओळखला जातो? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर माहित असेल तर कमेंट करून सांगा. मित्रांनो, ब्राझील या देशाला सापांचा देश म्हणून ओळखतात. भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच सामान्य ज्ञानाच्या व्हिडिओसाठी आपल्या जनरल नॉलेज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.